जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो मार्केट अनालिसिसमध्ये आपण सुरुवातीला बघूया सेक्टरल इंडायसिसचा परफॉर्मन्स तर त्यामध्ये सुरुवातीला आपण बघू निफ्टी बँक तर आजच्या दिवशी निफ्टी बँक इंडेक्सचा क्लोज जो आला तो आला सत्तेचाळीस हजार सातशे चोपन्नवरती वरती आणि इंडेक्स या ठिकाणी तुम्हाला आधी सेल प्लसमध्ये बंद झालेला आहे म्हणजे तीनशे तेहतीस पॉईंटने या ठिकाणी वरती बंद झालेलं आहे आज इंडेक्सला सपोर्ट करणारा स्टॉक म्हणजे एचडीएफसी बँक होता ठीक आहे एचडीएफसी बँकेमुळे इंडेक्स आजच्या दिवशी वरती गेला त्यानंतर निफ्टी आय टी पण बघा इथे प्लसमध्येच या ठिकाणी क्लोजिंग आलेली आहे एकशे एकोणचाळीस पॉईंटने वरती क्लोज होता त्यानंतर निफ्टी फार्मा पण बघा निफ्टी फार्माची क्लोजिंग पण आपल्याला वरतीच दिसते तीनशे एकोणतीस पॉईंटने वरती क्लोज झालेला आहे इंडेक्स त्यानंतर निफ्टी ऑटो आजच्या दिवशी मायनसमध्ये बंद झालेला आहे म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला ऑटोमध्ये चांगली तेजी बघायला मिळाली पण आता त्याच्यामध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग होताना आपल्याला दिसते ठीक आहे इंडेक्स या ठिकाणी निगेटिव्हमध्ये क्लोज झालेलं आहे क्लोजिंग ह्या ठिकाणी निगेटिव आहे ठीक आहे ना मायनस दीड टक्क्यांच्या आसपास इंडेक्स क्लोज झालेला आहे त्यानंतर निफ्टी फायनान्स जर बघितला आपण प्लसमध्ये बंद झालेला आहे एकशे पंचावन्न पॉईंटवरती त्यानंतर निफ्टी एपीएमसीचे जर आपण बघितलं ते पण आपल्याला प्लसमध्ये बंद होताना दिसतं आहे म्हणजे आय टीमध्ये पण आपल्याला तेजी बघायला मिळाली त्यानंतर निफ्टी बँक फार्मा त्यानंतर निफ्टी फायनान्स एप एम सी जी हे सेक्टर जे होते आजच्या दिवशी वरती होते ऑटोमध्ये आपल्याला फक्त प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली आजच्या दिवशी ठीक आहे त्यानंतर आपण निफ्टी फिफ्टीमधील टॉप गेनर बघूया तर सुरुवातीला आपण बघू निफ्टी फिफ्टीमधील टॉप गेनर तर यामध्ये टॉपला जो स्टॉक होता तो म्हणजे सिपला तर जवळजवळ सहा टक्क्यांनी वरती होता आजच्या दिवशी सिपला आपण आत्ताच बघितलं आज वरती होतं तर त्यामध्ये टॉपला स्टॉक जो होता सिपला होता फार्माचा स्टॉक त्यानंतर एस एन पेनमध्ये पण चांगल्या प्रकारची तेजी होती जवळजवळ चार टक्क्यांच्या आसपास प्लसमध्ये बंद झालेला आहे मागच्या सेशनमध्ये पण चांगल्या प्रकारची ते जी ॲसेन पेंटमध्ये आली होती ठीक आहे आजच्या दिवशी पण आलेली त्यानंतर एच डी एफ सी लाईफ बघा हा पण जवळजवळ साडेतीन वरती क्लोज झालेला आहे त्यानंतर अडाणी एंटरप्राइजेस हा पण सव्वा तीन वरती क्लोज झालेला आहे त्यानंतर अडनी पोर्ट्स या स्टॉकमध्ये पण आपल्याला तेजी बघायला मिळाली आजच्या दिवशी अडाणी ग्रुपचे दोन स्टॉक होते ते आज वरती होते त्यानंतर आपण निफ्टी फिफ्टीमधील टॉप लुझर बघूया तर निफ्टी फिफ्टीमध्ये टॉप लुझर जो होता तो म्हणजे टाटा मोटर होता टाटा मोटर स्टॉक बघा एक हजाराच्या वरती होता आणि आजच्या दिवशी बघा मोठी सेलिंग झाली त्यामध्ये सकाळी आपण जेव्हा बघितल्या ना साडेनऊ टक्क्यांनी खाली होता तो थो। थोडा रिकवर झाला आणि क्लोजिंग जवळजवळ मायनस आठ टक्क्यांच्या आसपास येते त्याची खूप मोठी सेलिंग आज टाटा मोटरमध्ये झाली त्यानंतर बी पी सी एलसारखा सारखा स्टॉक होता बघा दोन टक्क्यांनी खाली क्लोज झालेला बी पी सी एल त्यानंतर श्रीराम फायनान्स हा पण दीड टक्क्यांनी खाली क्लोज झालेला आहे कोल इंडिया हा पण हा पण निगेटिव्हमध्येच क्लोज झालेला आहे त्यानंतर एन टी पी सी पण बघा एक टक्क्यांनी खाली क्लोज झालेलं आहे तर हे काही निफ्टी फिफ्टीमधील टॉप क्लुझर होते आता आपण अॅनालिसिस करू या निफ्टी फिफ्टी इंडेक्सचं तर आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज झाला आहे तो बावीस हजार एकशे चारवरती फायनल क्लोजिंग बघा निफ्टीची आली बावीस हजार एकशे चारवरती तर आपण एक सपोर्ट म्हणायचा बघा प्रत्येक वेळेला मार्केट तिथे येऊन बाउन्स घेत आहे हा सपोर्ट ब्रेक होताना आपल्याला दिसला इथे पण झालेला होता इथे पण झालेला होता पण इथे प्राईजची ॲक्टिव्हिटी काय होते इथं कंटिन्युएशन होत आहे का ते बघायचं असतं आपल्याला प्रत्येक वेळेला ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एक सपोर्ट जेव्हा ब्रेक होत असतो ट्रेंड बघायचा असतो आपण की तो सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर तिथे एखादा स्टॉक किंवा इंडेक्स ट्रेड करतोय का त्याच्या खाली करत असेल तर ते निगेटिव्ह आहे ना असतं आपल्यासाठी पण इथे प्रत्येक वेळेला बघा मार्केट आल्यानंतर बाउन्स घेता येईल इथे पण बघा निगेटिव्ह कॅन्डल होती नंतर ती इंडिसिसिव्ह बनली इथे पण बघा मार्केटने सपोर्ट ब्रेक केला होता इथे नंतर कॅन्डलला शॅडो बनली आणि इथे बाईंग आली मार्केटमध्ये तशाच प्रकारे आज पण झालेलं होतं मार्केट ओपन झालं आणि कंटिन्युअसली त्यामध्ये सेलिंग आली जवळजवळ आजचा लो जो होता एकवीस हजार आठशे एकवीसचा होता, होता लो। आपन गया मझे। लो पसुन जाली हा होता आजचा लो आणि आजचा हाय हाय पण आपण बघूया म्हणजे समजेल तुम्हाला की डेलोपासून किती रिकव्हरी झाली यामध्ये आजचा डे हाय जो होता बावीस हजार एकशे एकतीसचा होता म्हणजे आपण म्हणू शकतो की तीनशे पॉईंटची रिकव्हरी झाली डेलोपासून डेलोपासून तीनशे पॉईंटने रिकवर झालेला इंडेक्स आणि इथे कॅन्डल बघा एक हॅमर कॅन्डल बनवून गेली सपोर्टलाच इथे म्हणजे बुलिश प्राईज रिजेक्शन आपण याला म्हणू शकतो बुलिश प्राईज रिजेक्शन याला आपण म्हणतो असतो बुलिश प्राईज रिजेक्शन एक चांगल्या सपोर्टवरती इथे कॅन्डलला शॅडो बनते पहिली कॅन्डल निगेटिव्ह बनत होती पण रिव्हर्स झाली कॅन्डल बघा ताबडतोब रिव्हर्स तुम्ही मागच्या कॅन्डलचं ऑब्झर्वेशन करा प्रिव्हिस कॅन्डलचं हाय मार्केट इथे ब्रेक करत नव्हतं इथे दिसतंय आहे तुम्हाला इथे काय व्हायचे लो ब्रेक व्हायचे इथे लो ब्रेक व्हायचे लो ब्रेक व्हायचे असं स्ट्रक्चर इथे बनत जायचं पण इथं आता तुम्हाला वेगळं काहीतरी आहे चित्र इथे डेलो ब्रेक झाला पण क्लोज आला का त्या ठिकाणी नाही मागचे ट्रेडिंग सेशन बघा क्लोज खाली यायचा मार्केटचा आजचा क्लोज वरती आलेला आहे आणि इथे प्रिव्हियस कॅन्डल जे आहे इथे जी, जी इनसाईड कॅन्डल बनली होती बघा जवळजवळ मार्केट तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं तिथेच थोडं रिजेक्शन आलेलं आहे म्हणजे त्या लेवलवरतीच मार्केट थांबलेलं आहे आता या ठिकाणी जर बाईंग आली एखादी बुलिश कॅन्डल बनली तर मार्केट बरोबर इथे एक रिव्हर्सल देऊ शकतं प्रॉबेबिलिटी या ठिकाणी बनते आता कारण की स्ट्रक्चर तसा तयार झालेलं आहे सपोर्ट लेवलला अशा कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं आहे ते आपल्यासाठी काय बुलिश जाईन असतं आपण म्हटलो तो अटेम्प्ट खूप झालेले सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट खाली जाऊ शकतं गेलं खाली पण त्या ठिकाणी थांबलं नाही ते तिथूनच काय रिव्हर्सल दिलं मार्केटने आता बघू या उद्याच्या दिवशी पण या ठिकाणी कंटिन्युशन होतंय का नाहीतर नाहीतर एक सपोर्टलाच चा, एक चांगला कॅन्डलस्टिक पॅटर्न इथे बनलेला आहे है, हॅमर इथे याची जी बनलेली शेडो असते तीच आपल्याला सांगते की इथे इंडेक्समध्ये बाईंगचं प्रेशर येत आहे पण त्याचं कंटिन्युएशन होतं का उद्याच्या दिवशी आपल्याला बघायचंय कारण की प्रत्येक गोष्ट आपण करत असतो कन्फर्मेशन नंतर आपल्याला पाहिजे असतं कन्फर्मेशन जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही मार्केट कोणत्या दिशेने जाऊ शकतं आता आपल्याला एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न दिसलेलं आहे सपोर्टला त्याचं कंटिन्युएशन जर झालं तर आपण म्हणू शकतो की इंडेक्स वरती जातोय तोपर्यंत नाही नाही ना ना ना, तर असं पण होऊ शकतं ना की उद्या मार्केट थोडं गॅपडाऊन ओपन होणार आणि कंटिन्युअसली ते खाली येणार आणि ही शॅडो आहे हिला पण कवर करणार म्हणजे ते काय झालं पुन्हा एक निगेटिव्ह साईन झाला आपल्यासाठी त्यामुळे कन्फर्मेशनची आपण वाट बघायची असते की उद्या जर मार्केट इथे फ्लॅट ओपन झालं आणि कंटिन्युअसली बाईंग घेत गेले त्यामध्ये तर हे स्ट्रक्चर थोडं चेंज होणार मग इथून कंटिन्युअसली मार्केट पुन्हा वरचं लेवल दाखवू शकता आपल्याला ह्या ठिकाणी मग आपल्याला बघायचा असतो प्राईजचा पिओ ठीक आहे लेवल हीच एकवीस आठशे पन्नास लेवल लक्षातच ठेवा तुम्ही हीच आहे जोपर्यंत मार्केट याच्या खाली ट्रेड करत नाही मार्केट वीक होणार नाही आणि हे करेक्शन पण चांगलं झालेलं आहे बऱ्यापैकी करेक्शन म्हणजे जवळजवळ हो आपण म्हणू शकतो एक हजार पॉईंटचं करेक्शन टॉपपासून झालेलं आहे निफ्टीमध्ये आणि सकाळी आपण लाईव्हवरती चर्चा पण केली की असा जो डिप येत असतो ना मार्केटमध्ये ती आपल्यासाठी एक संधीच असते आपण इथे ई टी एफ बाय करू शकतो कोणाला लाँग टर्मसाठी जेव्हा बाईंग करायची असते ना जसं एक हजार पॉईंटचा डीप आलेला होता निफ्टीमध्ये तर आपण तिथे मग निफ्टी बीज बाय करू शकतो किंवा बाकीचे पण इंडेक्स असतात ते खाली आले डीपमध्ये आपण त्यांच्यामध्ये इ बाय करू शकतो ती आपल्यासाठी संधीची आहे काही जण म्युच्युअल फंडला होल्ड करतात ठीक आहे म्युच्युअल फंडमध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो मार्केट आपल्याला संधी देत असतं अशा ठिकाणी इथे आपण पॅनिक होऊन चालत नाही बहुतेक जण म्हणतात माझा पोर्टफोलिओ निगेटिव्ह झालेला आहे घाबरायचं नसतं अजिबात ठीक आहे मार्केट तसं रिव्हर्सल पण देणार आणि तुमचं पोर्टफोलिओ प्लसमध्ये पण येत असतो आता हे मार्केट इथपर्यंत आलेलं आहे ना तुम्ही म्हणणार मार्केट इथे खाली येऊ द्या खाली एकवीस हजारापर्यंत येऊ द्या मार्केटला काही अडचण नाही आहे ठीक आहे ना इथून सपोर्ट जरी ब्रेक झाला मार्केट एकवीस हजारापर्यंत आलं तर ते आपल्यासाठी संधीच आहे मार्केटमध्ये जास्त पॅनिक होऊ नका आपला पोर्टफोलिओ सेल करू नका जेणेकरून नंतर तुम्हाला पश्चाताप होईल जेव्हा मार्केट रिव्हर्सल देत असतं वरती जाताना मग तुम्ही म्हणतात की मी माझा पोर्टफोलिओ सेल केलं नसतं बर के तर बरं झालं असतं स्टॉकला होल्ड केलं असतं तर आत्तापर्यंत त्या स्टॉकने मला चांगली रिटर्न दिले असते त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही मार्केटमध्ये ठीक आहे संयम ठेवून काम करत चला तर आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघणार निफ्टीमध्ये त्या म्हणजे पाच मिनिटांमध्ये तर आपण पाच मिनिटाच्या चार्टवरती जाऊया तर सकाळी मार्केटमध्ये कंटिन्युअसली या ठिकाणी सेलिंग झाली मार्केट जसं ओपन झालं आपण बघितलं एक रेजिस्टन्स लेवल होती ही बघा मार्केट जो जो फ्लॅटच ओपन झालेलं जा होते वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि कंटिन्युअसली मार्केटमध्ये सेलिंग झाली एक निगेटिव्ह प्रायजेक्शन मार्केटमध्ये मार्केट या ठिकाणी बनत होती आपण ह्याच ठिकाणी ॲनालिसिस केलं होतं लाईव्हमध्येच की मार्केटचं स्ट्रक्चर आता होतं निगेटिव्ह पण जेव्हा या ठिकाणी ते पुन्हा रिव्हर्सल द्यायला लागलं आपण काय म्हटलो की इथं मार्केट थोडं रेंट बाउंड होऊ शकतं हे मार्केटमध्ये ओळखता आलं पाहिजे आपल्याला की प्राईज या ठिकाणी काय करू शकते शेवटी मार्केट सुप्रीम आहे आपण शंभर टक्के तर अंदाज लावू शकत नाही शंभर टक्के अंदाज आपल्याला लावता येत नसतो पण आपण एक संभावना जोडायची असते या ठिकाणी की काय होऊ शकतं लेवल बघत असतो आपण ट्रेंड बघत असतो प्राईजची काही ॲक्टिव्हिटी होती असते बाहेर सेलर काय करताय ते बघून आपण मार्केटमध्ये एक अंदाज लावत असतो की काय होऊ शकतं मार्केटमध्ये मग ही लेवल इथे रेजिस्टन्स बनत होती बघा प्रत्येक वेळेला मार्केट जायचं हिट करायचं खाली यायचं इथे मग आपण म्हटलं होतं की मार्केटमध्ये रिव्हर्सल केव्हा बनू शकतो ठीक आहे एक लेवल होती एकवीस हजार नऊशेची ही लेवल होती आपण लेवलला फॉलो करतो आपण डाटाचा फक्त सपोर्ट एकदाच बघतो नंतर सारखं सारखं आपण ऑप्शन चेन डाटा पण बघत नाही तरी ते आपण काय म्हटलं होतं की मार्केट जर ह्या लेवलला ब्रेक करत असेल तर मग काय होऊ शकतं एकवीस नऊशे वरती असणारे जे कॉलरायटर आहे ते आपल्या पोजिशन अनवाईंड करू शकतात स्क्वेअर ऑफ करू शकतात त्या जर स्क्वेअर ऑफ झाल्या तर मार्केट एक अपमूव आपल्याला इथे देऊ शकतात आणि परफेक्ट मार्केटने या ठिकाणी एक ब्रेकआउट दिला आणि कंटिन्युअसली वरती जाताना दिसलं आपलं मार्केट म्हणजे चांगल्या प्रकारचा रिव्हर्सल या ठिकाणी मार्केटमध्ये झालेला होता त्यानंतर बावीस हजाराची लेवल पण मार्केटने ब्रेक करून टाकली होती इथे दिसेल एक सायकोलॉजिकल लेवल असते लक्षात ठेवा हो मित्रांनो सायकोलॉजिकल लेवलवरती जास्त लक्ष ठेवायचं बावीस हजार बावीस पाचशे एकवीस हजार एकवीस पाचशे या सायकोलॉजिकल लेवल असतात ना तिथे त्या ठिकाणी कॉल रायटर आणि पुट रायटर असतात तिथे ताबडतोब कोणताही ट्रेड तुम्ही बनवायचं नसतो जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर शक्यतो करायला नको कोणी ऑप्शन ट्रेडिंग आहे ना करायचं असेल तर हेच करून केलं पाहिजे समजलं तर मार्केट इथं गेल्यानंतर बघा मग इथे प्राईजची ॲक्टिव्हिटी काय झाली मार्केट इथं वरती जाण्याचा प्रयत्न करत होतो पण नाही गेलं या ठिकाणी असं एक डबल टॉप फॉर्मेशन तयार झालं आणि निगेटिव्ह प्राइजेक्शन या ठिकाणी बनले पुन्हा अचानक खाली पण येतं मार्केट आणि वरती पण जातं म्हणजे जवळजवळ एकवीस हजार नऊशे पस्तीसपर्यंत मार्केट आलेलं होतं खाली आणि तिथून पुन्हा रिव्हर्स झालं मार्केट म्हणजे मोमेंटम फास्ट होता या ठिकाणी बघा इथून जे रिव्हर्स झालं ना मार्केट तुम्हाला दिसेल हे बघा इथून मोमेंटम फास्ट होता इथे एक चांगल्या लेवलला आलं सपोर्टला मार्केट इथे दिसेल तुम्हाला आणि त्यानंतर ह्या ठिकाणावरून मग एक रिव्हर्सल दिला शार्प रिव्हर्सल दिला मार्केटने आणि जाऊन पोहोचलं बावीस हजार एकशे वीसच्या लेवलला जो एक रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स कोणता प्रीवियस डे आहे हा होता डे हाय प्रिविस डेचा काय होता हाय हा आपल्यासाठी काय बनणार असतो रेजिस्टन्स आहे तिथंच मार्केट जाऊन थांबलं ह्या लेवलच्या दरम्यान मार्केटने पुन्हा काय घालवलं या ठिकाणी वेळ घालवला म्हणजे मार्केट आजच्या दिवशी वरती बंद झालेलं आहे खाली बंद नाही झालं आता ह्या ठिकाणी बघा प्रत्येक लेवल आपल्यासाठी काम करते प्रत्येक ठिकाणी बघा जसं ही लेवल आहे इथं प्राईजचं रिजेक्शन येत आहे बरोबर ही लेवल ब्रेक झाली ही लेवल आहे इथे रिजेक्शन आलं पुन्हा वरती गेली ले। ही लेवल होती इथे रिजेक्शन आलं मार्केट इथं थांबलं पुन्हा वरती गेलं ही एक लेवल होती इथे रिजेक्शन आलं पुन्हा इथून रिजेक्शन आलं पुन्हा हीच लेवल रजिस्टन्स होती तिने सपोर्टचं काम केलं इथून बाउन्स घेतला प्राईजने पुन्हा वरती गेली ही लेव्हल आपल्यासाठी रजिस्टन्स बनली ले ले न, हो हो ही पण रेजिस्टन्स होती नंतर तिने सपोर्टचं काम केलं मग मला सांगा कोणत्या लेवलने काम नाही केलं या ठिकाणी प्रत्येक लेवलने काम केलेलं आहे या ठिकाणी मग तुम्ही पण अशाच प्रकारे लेवल ड्रॉ करायचे असतात जोपर्यंत तुम्ही लेवल ड्रॉ करत नाही चार्टवरती ना तुम्हाला प्राईजची ॲक्टिव्हिटी समजणार नाही त्यानंतर मग आता उद्याच्या दिवशी मार्केट आहे कंटिन्युएशन होऊ शकतं का होऊ शकतं इथे समजा मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे आणि बावीस हजार एकशे वीसच्या वरती सस्टेन व्हायला लागतं आहे बावीस हजार एकशे वीसच्या वरती जर सस्टेन होत असेल ना मार्केट इथून रिव्हर्सल देऊ शकतं कारण की हीच लेवल इथे मार्केटला पार करायची पार केली येणारा रेजिस्टन्स कोणता असेल बावीस हजार एकशे चोपन्न हा पहिला एक रेजिस्टन्स असणार आणि त्यानंतर बावीस हजार दोनशेच्या आसपास हा दुसरा रजिस्टन्स मार्केटसाठी असणार आहे आणि मार्केटची क्लोजिंग पण उद्याच्या दिवशी ह्या लेवलच्या वरती जर आली समजा मार्केटने बावीस दोनशेच्या वरती उद्याच्या दिवशी क्लोज दिला तर मग मार्केटमध्ये आपण म्हणू शकतो की थोडा रिव्हर्सल येतोय शेवटी मार्केटमध्ये काही होऊ शकतं जशी प्रायजेक्शन चार्टवरती होते त्यानुसार तर मग आपल्यासाठी चांगलं रिव्हर्सल मार्केटमध्ये हा असू शकतो की मार्केट खाली येणार आणि तेथे बाईंग व्हायला लागणार जसं मार्केटमध्ये काय व्हायचं मार्केटवरती जायचं त्यामध्ये सेलिंग व्हायची आता मार्केटवरती जाणार खाली येणार तर त्यामध्ये बाईंग होणार जसं इथे झालेलं आहे मार्केटवरती गेलं थोडी सेलिंग झाली आणि इथे बाईंग झाली पुन्हा दोघांमध्ये डिफरन्स असतो जेव्हा मार्केट खाली येत असतं आणि वरती जात असतं काय ॲक्टिव्हिटी होते त्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे मार्केट जर फ्लॅट ओपन झालं कंटिन्युअसली खाली आलं तर पुन्हा निगेटिव ते निगेटिव्हच असणार आपल्यासाठी मग ते निगेटिव्ह केव्हा नसणार जेव्हा ते पुन्हा वरच्या लेवलवरती क्लोज होणार उद्याच्या दिवशी आपण बघूया आता उद्याच्या दिवशी पण आपण लाईव्हमध्ये बघणार की मार्केट कोणत्या ठिकाणी दे क्लोज देत आहे समजा तुम्हाला त्यानंतर वीक केव्हा होणार जेव्हा मार्केट पुन्हा बावीस हजाराच्या खाली जाणार लक्षात घ्या बावीस हजाराच्या खाली जेव्हा मार्केट जाणार एक सायकोलॉजिकल लेवल त्याच्या खाली गेलं की मार्केट पुन्हा वीक होणार आहे जसं ह्या लेवल आहे आपण म्हणतो ही लेवल ही एक पहिलं सपोर्टचं काम करेल हे सर्व सपोर्ट बनणार मग बावीस हजार पंच्याहत्तर सपोर्ट समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं हा सपोर्ट ब्रेक केला मार्केटने तर दुसरा सपोर्ट कोणता येणार मग बावीस हजार बावीसच्या आसपास म्हणजे एक आपण सायकोलॉजिकल लेवलच म्हणूया बावीस हजाराची लेवल, लेवल सपोर्टचं काम करेल हा पण काय असणार सपोर्ट त्यानंतर ही एक लेवल सपोर्टचं काम करेल एकवीस हजार नऊशे पस्तीस या ठिकाणी प्राईसचा भिओ बघायचा असतो काही जणांना हे ओळखता येत नाही हे बघा मार्केट फ्लॅट ओपन झाले ना या सपोर्टला ब्रेक केलं काही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली मार्केट खाली येणार हा सपोर्ट आहे थोडं बाउन्स घेणार ते थोडा बाउन्स घेणार या ठिकाणी पुन्हा शॉर्ट होणार पुन्हा या लेवलवरती आलेले थोडं थोडासा बाउन्स पुन्हा शॉर्ट होणार अशी ॲक्टिव्हिटी होत असते जशी इथं आली ना जशी ह्या ठिकाणी झाली मार्केट वरती जाताना अशीच ॲक्टिव्हिटी वरतून खाली होत असते मग मार्केट जातं वरती इथं रिजेक्शन वरती जातं पुलबॅक 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 असं प्राईजचं स्ट्रक्चर बनवत असतं तसंच इथे होणार मग सपोर्ट ब्रेक झाला एक पुलबॅक येतो मार्केट खाली येतं एक पुलबॅक देतं मार्केट खाली येत असतं असं प्रत्येक लेवलला होत असतं तुम्ही बघा नाही तर चार्टचं ऑब्झर्वेशन करा हॅक ही जी बाहेर सेलरची ॲक्टिव्हिटी ना तुम्हाला ताबडतोब लक्षात येत जाणार हा एक सपोर्ट असेल चांगला कारण की इथे पण मार्केटने बाउन्स घेतलेला आहे हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर पुन्हा एकवीस आठशे त्र्याण्णवच्या आसपास म्हणजे एकवीस हजार नऊशेच्या आसपास हा सपोर्ट असेल हा पण ब्रेक झाला तर मग मार्केट एकवीस हजार आठशेपर्यंत जाऊ शकते इथून जे रेजिस्टन्स तेच नंतर सपोर्ट जे सपोर्ट तेच नंतर रेजिस्टन्स अशीच ॲक्टिव्हिटी मार्केटची होत असते तर तुम्हाला इथे लेवल समजलेले असतील ठीक आहे तर अशा लेवल बघून काम करायचे त्यानंतर आपण बँक निफ्टीचं अॅनालिसिस करू तर बँक निफ्टीचा फायनल क्लोज झाला आहे सत्तेचाळीस हजार सातशे चौपन्नवरती तर इंडेक्स या ठिकाणी पण प्लसमध्येच क्लोज झालेला आहे बँक निफ्टी इंडेक्स पण या ठिकाणी प्लसमध्ये क्लोज झाला तीनशे पंण्णववरती क्लोज झालेला आहे मग आता इथे हे आपण बुलिश स्ट्रक्चर म्हणू शकतो का हे बघा लक्षात घ्या इथे पण तुम्हाला दिसतंय आहे ना की प्रत्येक दिवसाला इंडेक्स खाली यायचा किती ट्रेडिंग सेशन होते बघा इथे दिसेल तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ ट्रेडिंग सेशन झाले होते आठ आठ ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला हा इंडेक्स निगेटिवमध्ये क्लोज होताना दिसला खाली क्लोजिंग यायची त्याची आणि आजच्या दिवशी थोडीशी बाईंग येताना दिसते म्हणजे एक प्रकारे असं पण होऊ शकतं प्रॉफिट बुकिंग ही प्रॉफिट बुकिंग पण इंडेक्समध्ये असू शकते एक रिव्हर्सल आहे असं आपण म्हणणार नाही इथे ठीक आहे ना हा पुलबॅक पण असू शकतो प्राईजमध्ये याचं कंटिन्युएशन जर झालं तर मग आपण म्हणू शकतो म्हणजे इथे पण दुसरी बनणारी कॅन्डल जर पुलिश बनत असेल आणि जवळजवळ वरती एक रेजिस्टन्स येतो आहे ये बघा अठ्ठेचाळीस हजार दोनशे सदतीसचा त्याच्यावरती क्लोज येत असेल एक सायकोलॉजिकल लेवल पण येते वरती अठ्ठेचाळीस हजाराची त्याच्यावरती जर इंडेक्स क्लोज देत असेल तर आपण म्हणू शकतो की इथे रिव्हर्सल येऊ शकतो इंडेक्समध्ये इथे काय होतंय कंटिन्यूअसली इंडेक्स खाली येतोय तर हा एक पुलबॅक पण असू शकतो पुलबॅक येऊन पन इंडेक्स पुन्हा खाली पण जाऊ शकतो मग खाली सपोर्ट आहे शेहेचाळीस हजार चारशेचा हा एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे एक डिमांड झोन इंडेक्ससाठी असणार आहे आज इंडेक्स वरती जाण्याचं मेन कारण म्हणजे काय एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक जवळजवळ आज दीड टक्क्यांनी वरती होती इंडेक्सला चांगला सपोर्ट एच डी एफ सी बँकेचा होता आजच्या दिवशी कारण की याचं वेटेज जवळजवळ तेहतीस टक्क्यांच्या आसपास वेटेज इंडेक्समध्ये आहे निफ्टी बँक इंडेक्समध्ये एकाच स्टॉकचं एवढं वेटेज त्यामुळे जर एच डी एफ सी बँक इथे चालत असेल ना बाईंग येत असेल तर हा इंडेक्स नक्की वरती जात असतो मग याला सपोर्ट करणारे एक दोन स्टॉक जरी असले जसं आय सी आय सी आय बँक किंवा ॲक्सिस बँक हे जर असले ना तर निफ्टी बँक इंडेक्सवरतीच जात असतो तुम्ही बघा हे ऑब्झर्वेशन करून बघा तुम्हाला लक्षात येईल खूप वेळेला मी दाखवून पण आहे काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत पण असतो तिथपर्यंत मार्केट येतच नाही आहे जसं इथे बघा तुम्हाला दिसेल इथपर्यंत आलंच नाही मार्केट हे दिसतंय आहे ना हे प्रिव्हियस लो या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्समध्ये ब्रेक होत नाही हे जे स्ट्रक्चर बनत चाललेलं आहे नाही ते असं हे स्ट्रक्चर हे जेव्हा ब्रेक होईल तेव्हा इंडेक्स आपला निगेटिव्ह हे बघा चाला तुम्ही हे स्ट्रक्चर जे आहे ना लाईन तर हे दिसते ना तुम्हाला मी खालून टाकलेले पूर्ण पूर्ण ट्रेन बघण्यासाठी पण इथे स्ट्रक्चर बघा मार्केट आपल्या या लोपर्यंत येत आहे का आणि त्याला ब्रेक करत आहे का ब्रेक करत असेल तर मग स्ट्रक्चर हे खराब होऊ शकतं तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण आपण काही महत्त्वाचे लेवल बघूया पाच मिनिटांमध्ये तर बँक निफ्टी इंडेक्स पण बघा या ठिकाणी आजच्या दिवशी फ्लॅटमध्येच ओपन झालेलं होतं आणि यामध्ये पण कंटिन्युअसली सेलिंग येत होती यामध्ये पण काय होती निगेटिव्ह प्रायजेक्शन जसं स्ट्रक्चर तुम्हाला निफ्टी फिफ्टी इंडेक्समध्ये दिसतंय ना सेम स्ट्रक्चर तुम्हाला इकडे निपटी बँकमध्ये पण दिसणार तसंच होतं या ठिकाणी पण बघा आपल्याला सेलिंग प्रेशर थांबताना दिसलं आणि इंडेक्सने या ठिकाणी एक रिव्हर्सल देऊन टाकला होता पुन्हा या ठिकाणी एक पॉझिटिव्ह प्रायजेक्शन बनत इंडेक्सवरती गेलेला होता कोणत्या लेवलपर्यंत हो? एका रेजिस्टन्स लेवलपर्यंत गेला पुन्हा या ठिकाणी एक निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली इंडेक्स खाली आला आणि ज्या ठिकाणी ब्रेकआउट दिला होता ही एक लेवल बघा ही एक लेवल होती याच ठिकाणी पुन्हा इंडेक्सने सपोर्ट घेतला इथे मार्केटने सपोर्ट घेतला होता बघा इथून मग मार्केटने सपोर्ट घेऊन मार्केट कंटिन्युअसली वरती गेलेलं होतं जे रेजिस्टन्स होते मार्केटने ते ब्रेक करून टाकले होते बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी कंटिन्युअसली वरती गेलेला होता आणि नंतर कॉन्सोल्टेशनमध्ये केला शेवटच्या वेळेला हे दिसत ना तुम्हाला हे झालेलं होतं कॉन्सोलिडेशन आणि हे अचानक मार्केटमध्ये आलेले होते स्पाईक कारण की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी खूप वाढलेली मी प्रत्येक दिवसाला तुम्हाला सांगतोय व्हॉलेटिलिटी खूप वाढते Upside, downside, दोनी मुझे जसा मार्केट अप साईड डाऊन साईड दोन्ही साईडचे मूल देऊन टाकतं जसं मार्केट हे सडन खाली आलेलं आहे ना मग काही जण म्हणणार आता मार्केटचं स्ट्रक्चर इथे निगेटिव्ह झालेलं आहे जसं ही पॉझिटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी बनत होती आता मार्केट इथं खाली आलेलं आहे डबल टॉप बनवून म्हणजे ते खालीच येणार बघा दोन तीन तीन कॅन्डलमध्येच खाली आलं ताबडतोब मार्केट कुठं होतं सत्तेचाळीस हजार पाचशेवरती सत्तेचाळीस हजार पाचशेवरून ते डायरेक्ट सत्तेचाळीस हजार एकशे पन्नासच्या आसपास आलेलं होतं म्हणजे बघा पंधरा मिनटांमध्ये फक्त पण ते पंधरा मिनटं खाली आलं त्यानंतर बघा मार्केट किती वरती जाऊन पोहोचलेलं होतं डायरेक्ट ते सत्तेचाळीस हजार आठशे वरती जाऊन पोहोचलेलं म्हणजे किती व्हॉलेटिलिटी डेव्हलोपासून मार्केट बघा कुठपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं मग अशा ठिकाणी जे ऑप्शन बाईंग करतात ना हे बघा तुम्ही एक रिव्हर्सल बघून ट्रेड घेतला ना तिथे प्रॉफिट बनेल तुमचं की तुम्हाला वाटतं ह्या लेवलच्यावरती मार्केट जाणार माझा रिस्क रिवाढ या ठिकाणी फेवरमध्ये मी इथे एंट्री घेऊन टाकतो मला प्रॉफिट झालं तर झालं नाही तर लॉस झालं तर मी छोटा लॉस घेऊन बाहेर पडेल पण मला सांगा तुम्ही हे जे मार्केट इथं वरती गेलेलं होतं बरोबर ना हे मार्केट वरती गेलेलं आहे डबल टॉप बघून जर एंट्री घेतली तर प्रॉफिट झालेलं असेल पण एखाद्याची जर लेट एंट्री असेल ले या ठिकाणी की त्याला वाटतंय दोन कॅन्डल निगेटिव्ह आहे तिसरी पण निगेटिव्ह बनत जाते म्हणजे मार्केट आता इथून कंटिन्युअसली खालीच येणार आहे एखाद्याने जर लेट एंट्री घेतली ले। एखाद्याने ॲग्रेसिव्हली ताबडतोब एंट्री घेतली ब्रेकडाऊनला तर त्याचं प्रॉफिट बनलं पण एखादा जर लेट झाला त्याने एंट्री घेतली तर मार्केट असं रिव्हर्सल देऊन टाकतं ताबडतोब ऑपोजिट डायरेक्शनने जातं मग बघा तुमचा ट्रेन तर या ठिकाणी निगेटिव्ह झालेला होता तरी पण मार्केटने रिव्हर्सल देऊन टाकला मग अशा ठिकाणी काय होत असतं तुमचे स्टॉपलेस हीट होतात किंवा तुम्ही स्टॉपलेस लावत नसाल तर नुकसान जास्त होत असतं तुमचं त्यामुळे डेमध्ये ना ह्या इंडेक्समध्ये अशा ॲक्टिव्हिटी होत असतात खास करून आत्ताचं जे मार्केट आहे होलटेल मार्केट अप डाऊन अप डाऊन चालू असतं त्याच्यामध्ये आणि अशा अप डाऊन मार्केटमध्ये काय होतं स्टॉपलस सीट होतात दहा पंधरा पॉईंटचा स्टॉपलस तर ताबोडतो पिटून जात असतो मग तुम्ही प्रत्येक वेळेला एंट्री घ्यायला गेले स्टॉपला सीट झाला नुकसान होणार तुम्हाला त्यापासून तुम्ही वाचलं पाहिजे ज्या ठिकाणी एंट्री होते ना त्याच लेव्हलला तुमची एंट्री झाली पाहिजे लेट एंट्री व्हायला नको लेट एंट्री झाली मार्केट रिव्हर्सल देऊन टाकतं मग आता इंडेक्सला कोणती लेवल पार करावी लागेल वरती जायचं असेल तर इंडेक्स बघा इंडेक्ससाठी एक रेजिस्टन्स असेल कोणता एक लेवल आहे बघा जिथे मार्केटने आज रेजिस्टन्स घेतलेला हा एक झोन तुम्हाला लक्षात येईल इथे आणि हा एक सपोर्ट आहे फ्लॅट ओपन झाला आहे तर इंडेक्ससाठी हा एक हर्डल असेल सत्तेचाळीस हजार नऊशेच्या आसपास एक रेजिस्टन्स असणार या ठिकाणी ही लेवल एक रेजिस्टन्सचं काम करेल या झोनच्या बाहेर जात असेल म्हणजे इंडेक्स खालून आला हे इथे पॉज घेतला आणि याचं हे कंटिन्युएशन आपण ट्रेंडला फॉलो करणार नेहमी लक्षात ठेवायचं आपण ट्रेंडला फॉलो करायचं त्या ट्रेंडला मार्केट कंटिन्यू करते का ते आपल्याला बघायचं असतं अंदाजे जायचं नाही आपण ट्रेंडला फॉलो मार्केट खलून वरती जात आहे तुम्ही म्हणणार मार्केट फ्लॅट ओपन होतं एक निगेटिव्ह कॅन्डल बनवते मी काय करतो मार्केटला शॉर्ट करून टाकतो पण तेच मार्केट इथून रिव्हर्सल देऊन टाकते वरती ताबडतो मग तुम्ही ह्या कॅन्डलमध्ये ट्रॅप होत असतात एक कॅन्डल बघून तसं करायचं नाही आहे तुम्ही एकदम ॲग्रेसिव्ह काम करताय मग स्टॉपलॉस लावून द्या जर ॲग्रेसिव्हली जायचं आहे तुम्हाला स्टॉपलॉसचं पालन करत चला फक्त पण लॉजिक बघत चला ना काही गोष्टींचं लॉजिक असतं असं अंदाजे किंवा रँडम म्हणतो ना आपण ट्रेडिंग ती केली जात नसते समजलं मग इथून मार्केटवरती गेला तर येणारे हाडल म्हणजे एक सायकोलॉजिकल लेवल आहे अठ्ठेचाळीस हजाराची ती क्रॉस करावी लागेल बँक निफ्टी इंडेक्स सायकोलॉजिकल लेवल असतात त्या ठिकाणी कोण असणार कॉल रायटर मार्केटमध्ये मंदी करणारे ती लेवल पार करत का ते आपण बघायचं असतं खाली सपोर्ट हा एक सपोर्ट आहे एक लेवल तुम्हाला समजेल आपोआप जेव्हा चार्टला तुम्ही ड्रॉ करतात तेव्हा समजेल सत्तेचाळीस हजार सहाशे अडुसष्ट ही लेवल काय सपोर्ट असणार आहे हा सपोर्ट ब्रेक होऊन इथे काही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनत असेल तर इंडेक्स आपल्याला सत्तेचाळीस हजार चारशेच्या लेवल पण या ठिकाणी दाखवू शकतो मग सत्तेचाळीस हजार चारशेपर्यंत जाऊ शकतो तो पण सपोर्ट ब्रेक झाला तर खाली कोणता सपोर्ट सत्तेचाळीस हजार एकशे पन्नासच्या आसपास ही लेवल सपोर्ट असेल म्हणजे हा पहिला सपोर्ट आणि हा दुसरा सपोर्ट हा खूप वॉलेटाईल इंडेक्स असतो बँक निफ्टी इंडेक्स खूप लोकांना इझी वाटतो कारण की एकाच वेळेला तीनशे चारशे पंडणी जातो वरती एका कॅन्डलमध्ये काही वेळेला मग तो प्रॉफिट जास्त देतो इंडेक्स त्यामुळे लोक निफ्टी बँकमध्ये ट्रेडिंग करतात पण हे त्यांना माहीत नाही की सर्वात जास्त लॉस लोकांचा होत असतो बँक निफ्टीमध्येच लॉस करणाऱ्यांची सर्वात जास्त संख्या म्हणजे बँक निफ्टीमध्ये हा व्हॉलिटेल इंडेक्स असतो खूप अप साईड डाउन साइड याच्यामध्ये खूप फास्ट मूव्ह होत असतो आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करत असतात स्टॉपलॉसचा वापर करत चला स्टॉप लॉसला विसरूच नका मनात कधी स्टॉपलॉस पकडू नका मार्केटमध्ये मा व्हॉलेटेलिटी खूप वाढते तुम्हाला माहिती आहे इंडिया विक्स बघा इंडिया विक्स आजच्या दिवशी जाऊन पोहोचलेली होती एकवीस पॉईंट पन्नासवरती खूप आहे खूप दिवसांपासून मी तुम्हाला लाईव्हमध्ये इंडिया व्हीकचा चार्ट दाखवला होता दीड वर्षांमध्ये इंडिया वीकची एवढी वरती गेलेलीच नव्हती दीड वर्षानंतर एवढा हाय मारता येते अजून तर इलेक्शनचे रिझल्ट यायचे तर ती अजून पण वरती जाऊ शकते मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी अजून वाढू शकते त्यामुळे प्रत्येकाला हेच सांगणं असेल की इंटरनेटमध्ये थोडं थांबा जे पण ऑप्शन ट्रेडिंग करतात ना सट्टेबाजी त्यांनी थांबलं पाहिजे अशा मार्केटमध्ये तुमचे स्टॉपला सीट होतील शंभर टक्के होणार शंभर टक्के स्टॉपला सीट होणार आणि तुम्ही नुकसान करूनच घेणार त्यामुळे थोडं थांबा थोडे दिवस मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चाला चांगल्या कंपन्यांचे हे खाली आलेले असतील त्यांच्यामध्ये रिव्हर्सल बघून स्विंग ट्रेडिंग करत चाला ऑप्शन ट्रेडिंगला टाळा नाहीतर ऑप्शन ट्रेडिंग तुमचा खूप पैसा घेऊन जाणार समजलं तर माझ्या मते दोन्ही इंडायसेसमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद